जितेंद्र आव्हाडां विरोधात भाजपचं आंदोलन पाहायला मिळालं. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयावर भाजपनं मोर्चा काढत आंदोलन केलं. त्यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. आव्हाडांनी माफी मागावी नाहीतर त्यांचे पुतळे जाळू अशी स्पष्ट भूमिका यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करतेवेळी मांडली. आम्हाला जे उत्तर द्यायचंय ते उत्तर आम्ही देऊ आणि आम्ही जे बोललोय ते करणार. आम्ही तिथे त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती जाऊन तिथे चप्पलाने आणि बुटाने जितेंद्र आव्हाडांना जे उत्तर द्यायचंय ते उत्तर देणार आहे. आणि याच्यासाठी आम्हाला जर कुठल्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असेल तर ते पोलिसांनी त्यांची कारवाई करावी. भाजपा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं.